आपल्याकडे शेतकरी बांधव बऱ्याच वेळेला सोयाबीन सारख्या तेलवर्गीय बियाण्यांचे किंवा कडधान्य तृणधान्य या पिकांचे बियाणे घरच्या घरी पेरीसाठी वापरतात, घरचे बियाणे पेरीसाठी वापरतात आणि काही शेतकरी बांधव बाजारातून वेगवेगळ्या वाणाचे बियाणे खरेदी करून ते पेरीसाठी वापरतात. ज्यावेळेस आपण बाजारातून बियाणे विकत घेऊन ते पेरीसाठी वापरतो अशा बियाण्यांची उगम क्षमता अगोदर तपासलेली असते. परंतु जे बियाणे आपण घरच्या घरी वापरतो म्हणजे घरचे बियाणे जे उगवलेले असतात मागच्या वर्षाचे जे काढलेले बियाणे असतात ते ज्यावेळेला आपण पेरीसाठी वापरतो त्यावेळेस त्या बियाण्याची उगम क्षमता तपासणे अतिशय गरजेची असते. कारण बियाण्याची मात्रा पेरणीसाठी किती लागते एकरी किंवा हेक्टरी ही मात्रा त्याच्या उगम क्षमतेवरती उगम क्षमता तपासूनच ठरवल्या जाते. तर घरच्या घरी बियाणे उगम क्षमता तपासण्याची अतिशय सोपी आणि एक सरळ आणि साधी पद्धत ती म्हणजे घरी असलेले पोते किंवा गोंडपाट याचा वापर करून आपण बियाण्याची उगम क्षमता तपासू शकतो. त्याकरिता आपल्याला 100 बियाणे घ्यायचे आहे. आपण एक उदाहरण सोयाबीनचं उगम क्षमता कशी सोयाबीन पिकाच्या बियाण्यांची उगम क्षमता कशी तपासायची ते आता बघूया. आपण घरी बियाण्याची उगम क्षमता तपासून सर्वप्रथम दोन आपल्याला पोते घ्यायचे आहे. पहिल्या पद्धतीमध्ये जी पोत्याच्या सहाय्याने किंवा आपण गोंडपाटाच्या सहाय्याने आपण बीज प्रक्रिया आपलं बीज उगम क्षमता आपण तपासणार आहोत. दोन पोते घ्यायचे, ते दोन्ही पोते ओले करून घ्यायचे, पाण्याने चांगले ओले करून घ्यायचे आणि त्याच्यावर 100 बियाणे आपल्याला आपल्याला 100 बियाणे त्याच्यावर आथरायचे आहे. व्यवस्थित चांगल्या पॅटर्नमध्ये ठेवायचे. आता ते कसं ठेवायचे आपण खाली बघूया. आपण याच्यामध्ये बियाणे ठेवल्यानंतर हे 100 बियाणे आपल्याला या प्रकारे या प्रमाणात त्याच्यावर एका पोत्यावर जे पोतं ऑलरेडी ओलं आहे त्या ओल्या पोत्यावर आपल्याला अरेंज करायचे आहे आणि हे या प्रकारे अरेंज केल्यानंतर या प्रकारे ठेवल्यानंतर या प्रकारे बियाण्यांची मांडणी केल्यानंतर दुसरं पोतं ओलं करून त्याच्यावर आपल्याला ठेवून द्यायचं याप्रमाणे. आता या प्रकारे आपण या बियाण्यांची उगम क्षमता तपासणार आहोत तर याला अल्टरनेट द्यायला म्हणजे दिवसातून एक वेळेला याच्यावर पाणी रोज एक वेळेला सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला याच्यावर पाणी शिंपडत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये आर्द्रता नेहमीसाठी तयार राहील आणि त्या आर्द्रतेमुळे त्याची बियाण्यांना उगवण्यासाठी सोयीस्कर पडेल. आता याच्यानंतर पुढची उगवण क्षमता तपासायची कशी तर या बियाण्यांना 8 ते 10 दिवसामध्ये कोंब फुटायला सुरू होईल. आपल्याला आज हे बियाणे याच्यावर गोंडपाटावर ठेवल्यावर या पोत्यावर ठेवल्यानंतर 11व्या दिवशी हा पोता हे पोतं काढून घ्यायचं आहे आणि 11व्या दिवशी हे पोतं काढल्यानंतर वरचे पोते काढल्यानंतर किती बियाण्याला अंकुर फुटले ते बघायचंय. जर 76-77 बियाण्यांना अंकुर फुटले असतील तर असं समजायचं की या सोयाबीनच्या या बियाण्यांची उगम क्षमता ही 76-77% आहे. म्हणजे जेवढं बियाण्यांना अंकुर फुटलं आहे तेवढं त्याची उगम क्षमता टक्केवारी आहे हे कळले. आता दुसऱ्या काही पद्धतीने आपण बीज उगम क्षमता घरच्या घरी तपासू शकतो. त्याच्यामध्ये ज्या शेतात आपण बियाणे पेरणार आहे त्या शेतातली माती एक तर अशा ट्रेमध्ये घ्यायची आहे. या ट्रेचा आपण उपयोग करू शकतो. या ट्रेमध्ये ती माती घेऊन किंवा मग आपण भाजीपाला पिकांचे रोप ज्या ट्रेमध्ये तयार करतो त्याला प्रो ट्रे म्हणतो प्लास्टिकचे. ज्याच्या छोटे छोटे कप असतात ते कप ते तो ट्रे सुद्धा आपण बियाण्याची उगम क्षमता पाहण्यासाठी वापरू शकतो. याच्यामुळे ज्या शेतामध्ये आपण हे बियाणे पेरणार आहे त्या शेतातली माती घ्यायची आणि हे भरून घ्यायचे. याच्यामध्ये पण जसे आपण गोंडपाटावर जसे आपण त्या पोत्यावरती बियाणे आथरले होते किंवा मांडणी केली होती त्याच प्रकारे याच्यात ते बियाणे पेरायचे आहे. छोटे छोटे बियाणे आपण पेरून द्यायचे. याचे सुद्धा आपल्याला अंकुर 12-13 दिवशी मातीतले दिसतात 11-12 दिवशी आणि 12 दिवशी आपण यातून सुद्धा किती बियाण्याला अंकुर फुटले त्याप्रमाणे याचे गुणोत्तर काढू शकतो. आणि 70% वरती ज्या बियाण्यांची उगम क्षमता 70 किंवा 70% वरती ज्या बियाण्यांची उगम क्षमता आहे म्हणजे 100 बियाण्यापैकी ज्या बियाण्या 70 बियाण्यांना किंवा 70% जास्त बियाण्यांना अंकुर फुटलेले असेल असंच बियाणे पेरणीसाठी आपल्याला वापरायचे आहे. सोयाबीन पिकासाठी पेरणीचं बियाण्याचं प्रमाण आहे 75 किलो प्रति हेक्टरी म्हणजे 30 किलो प्रति हेक्टर आपण बियाणे वापरू शकतो. जर आपण त्याच्यामध्ये तुरीचं बियाणं वापरणार आहे तासानुसार त्याप्रमाणे सोयाबीनचं बियाणं सुद्धा कमी होईल आणि या प्रकारेच बियाण्याची पेरणी करायची आहे.